नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा। बातमी आहे पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीची। भरमसाठ झालेली गॅस पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेत आणि आता जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतोय। यावर काही रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता अनेक जणांनी दिवसागणिक केवळ 200 ते 300 रुपये मिळत असून त्यातील ही पेट्रोलचा आणि डिझेलचा खर्च जर काढला तर केवळ 100 ते 150 रुपये दिवसागणिक पदरात पडतात अशा प्रतिक्रिया दिल्यात। यासोबतच महिलाही गॅस दरवाढीमुळे त्रस्त झाल्या असून सरकारने ही दर कमी करावेत अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडूनही येत आहेत। या भरमसाठ वाढलेल्या महागाईमुळे आता जगणं मुश्किल झालंय अशा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जो नवा अर्थसंकल्प जाहीर केला त्या अर्थसंकल्पानुसार पेट्रोल डिझेल असो किंवा गॅस असो याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। यावरती नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेऊयात। काका नमस्कार। नमस्कार। पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्याबद्दल काय मत आहे? आता काय माहित, काय मत म्हणजे अजिबात आमचा रिक्षा धंदा अजिबात म्हणजे मोडकळ केला आलेला आहे पूर्ण। काय आता जवळजवळ मी 45 वर्षे हा धंदा मी करतोय, काय याच्यामध्ये काही एक सुधारणा झालेली नाही। आता तुम्ही आलाय म्हणताना काय माहित काय तुमच्या संगत बोलायचं आपण, काय कुठलंही सरकार आत्तापर्यंत मी 45 वर्षात बघितलेलं आहे रिक्षावाल्यासाठी वाली कोण नाही आहे। काय आता एवढं कने कर्नाटकमध्ये कने रिक्षावाल्याला एवढं कने लॉकडाऊनमध्ये 10,000 दिलेत किंवा 1-1 रुपये दिला, तो 1-1 रुपयेसुद्धा आम्हाला मिळालेला नाही आहे। काय आणि आता तर कसं आहे, आता पेट्रोलचे दर आणि तुमचे गॅसचे पण दर वाढलेले आहेत, तर आता कसं काय माहीत आहे काय, लवकर लवकर जरी रिक्षा आम्ही लवकर सकाळी काढली तर लोक उठायला पाहिजेत नाही घरातून, तर आमचा धंदा चालणार। हां आता पेट्रोल म्हटलं तर पेट्रोल वाढले, गॅस म्हटलं तर गॅस वाढले, मग आता कसं माहिती आहे न फिरता आम्ही कने स्टॉपला थांबूनच धंदा करतोय, त्यातच काय मिळेल ते आपलं म्हणे। तरी दिवसाकाठी किती रुपये मिळवता तुम्ही? तरी सर्वजण 300 रुपये मिळतात, तेवढ्यामध्ये घर चालणार। निम्म पेट्रोलला गेले आमचे त्यातले, काय आणि निम्मे राहणार त्यात कने सगळं बसणार त्यात, म्हणजे 100-150 रुपये तुम्हाला दिवसाकाठी मिळतात, त्यात 300 म्हणजे 50 रुपये मिळणार आम्हाला त्यात, बस याच्या पलीकडे काही नाही। त्यात पेट्रोल वाढीने पुन्हा सगळं आणि चहा वगैरे प्यायचा नाही, नाही तर आणि कमी होतंय मग, असं आहे म्हणजे परिस्थिती अशी आहे खरी। गॅस दरवाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर गॅस दरवाढीवर काय म्हणणं आहे तुमचं? गॅस दरवाढ म्हणजे आता आमचा पण व्यवसाय आहे आणि आम्हाला पण व्यवसायामध्ये जर दर वाढवले तर परवडत नाही। जर सर्वसामान्यांना खायला वगैरे यायचं असलं तर आम्हाला दरवाढ करायलाच लागणार, त्यामुळे सरकारनं जे अयोग्य केले गॅस दरवाढ करून आणि आम्हाला वाटतं की सर्वसामान्यांना परवडेल असा गॅसचा दर सरकारने करावा। गॅस दरवाढ कमी केली पाहिजे, कमी केली पाहिजे। थँक्यू। कॅमेरामॅन ऋतुराज चौगुलेसह पूजा नाईकवाडे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज Live 24। स्टे लाईव्ह, स्टे अपडेट। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज Live 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।